पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. He is absolutely fine. Pulse normal hai. Are you sure? Yes. पण मग नेत्रा असं का म्हणाली? अगं तू कुठे राहिली होतीस? आणि बाबांना काहीच झालं नाहीये, बरे आहेत ते. तू का म्हणालीस असं? ते आजोबा कसा तरी करत होते. कसं तरी म्हणजे? म्हणजे ते थरथरत होते खूप आणि घाबरले होते. हो, पण तसं काही दिसत नाही आहे अगं. आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले की ते नॉर्मल आहे. तू नर्स आहेस ना, मग नीट काय ते सांग ना. तू जे काय सांगतेस ते किमान डॉक्टरांना तरी कळेल. नर्स, एक्झॅक्टली काय झालेलं होतं? मी म्हटलं ना, त्यांना कसं तरीच होत होतं. कस तरी म्हणजे? म्हणजे घाबरले होते ना ते. मग तुम्ही काय केलं? काहीच नाही. का? म्हणजे मला काही माहित नव्हतं ना. नेत्रा, नेत्रा रिलॅक्स. तू आधी रिलॅक्स हो आणि शांतपणे सांग नक्की काय झालं होतं. आजोबांना कसं तरीच होत होतं. मला नेमकं त्यांना काय त्रास आहे ते माहित नाहीये ना, म्हणून मी काहीच नाही केलं. अगं पण मग माहिती करून घे आता. तिथेच असतात त्यांच्या मेडिकल फाइल्स आणि सगळे रिपोर्ट्स. आणि ना अशी घाबरवत जाऊ नकोस. आधी चल. आता थांब इथे, त्यांना एकटं सोडू नकोस. हो, काळजी घे. इन्स्पेक्टर, तुम्ही मला अर्जंटली बोलवून घेतलं. अद्वैतच्या ऍक्सिडेंट मागे कोणाचा हात आहे तुम्हाला कळलंय? नाही, आम्हाला नाही कळलं. पण तुम्हाला कळलंय ना? मला कळलं असं तुम्हाला सांगितलं असत. राजाध्यक्ष साहेब, तुमच्या मुलाच्या घातपाता मागे कोण आहे हे शोधून काढणं जसं आमचं काम आहे, तसंच तुमचं सुद्धा काम आहे की आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणं. आय थिंक मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे? शुअर. या शुअर. गुरुजींचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आपलं व्यवस्थित बोलणं झालंय. गुरुजी तुमच्या घरी येणार होते हे तुम्ही मला सांगितलं, पण ते का येणार होते हे तुम्ही मला नाही सांगितलं. ते जुजबी मार्गदर्शन करायला येणार होते. गुरुजींनी त्या दिवशी तुमच्याकरता एक पत्र आणि एक पाकिट ठेवलं होतं, बरोबर? राजाध्यक्ष साहेब, लक्षात घ्या, या छोट्या छोट्या पुराव्यांमुळेच केस सॉल्व होत असतात आणि म्हणून छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. काय होतं त्या पत्रामध्ये? सांगतो. गुरुजी तुम्हाला आज अद्वैतच्या जीवावर कोण उठलंय हे सांगण्यासाठी येणार होते. त्यांनी तुमच्यासाठी एक पत्रही दिलंय. या पाकिटात मंतरलेली पिंपळाची पानं आहे. ही पानं नकळत तुझ्या घरातील सगळ्यांच्या उशाखाली ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीच्या उशाखालचं पान काळं झालं असेल त्याच व्यक्तीपासून अद्वैतला धोका आहे. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवली? मी सांगणारच होतो, पण कोणाच्या उशी खालचं पान काळ झालं? आई तुला म्हणालो होतो ना मी,
त्या नेत्राचं वागणच कळत नाही मला कधी कधी. असू देत रे डॉक्टर, त्या बघू आता इंजेक्शन. हो डॉक्टर, झोप नाही ना येणार या इंजेक्शननी. अरे चांगलंच आहे की मग, येऊ दे झोप, तेवढाच आराम होईल तुझा. अरे इंजेक्शन घ्यायचं फक्त आराम करायचा आराम. आता आराम या शब्दाचाच कंटाळा आलाय मला. डॉक्टर द्या इंजेक्शन. चल झोप तू जरा आडवा पड. लगेच हो आराम कर. उठ उठ उठ. चला चला चला. पोरी इथे ठेवलाय तुझा. व्यवस्थित आडवा हो. झोप आता आराम करायचा. अगं हो. काही त्रास होत नाहीये ना तुला? काहीच त्रास नाही होतोय मला. ताई अगं किती काळजी करशील, डॉक्टरांना इंजेक्शन दिलंय की नाही? आता आपल्या आधीची सगळ्या त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे. ओके टेक केअर, गुड बाय. हो म्हणजे आता तुम्हाला डॉक्टरची गरज नाही म्हणून गुड बाय म्हटलं. मी यांना बाहेर सोडून देतो. हा या या डॉक्टर. आराम करा, उठू नकोस. हो या. नक्की त्रास होत नाहीये ना? नाही काहीच त्रास नाही होत. आलेच. काय आलं? पैसे गेलात कुठे केलास मला सांग. कशी तोंड का उघडलास? अहो मी काय केलंय? बंटी सोड त्याला. ताईने मगाशी काय केलं बघितलंस ना? अद्वैतला म्हणाला गुड बाय म्हणे. झाली चूक. चूक नाही, सिली मिस्टेक. आणि त्याकरता 10,000 कट. ओ साहेब मिनिटात तेवढं गपचूप घे आणि निघ, नाहीतर मी तुला कायमचा गुड बाय करीन. आणि एक महत्वाचं, या घराच्या किमान 700 किलोमीटर आसपास दिसायचं नाही. किती किलोमीटर? 700. थँक यू डॉक्टर, किती छान. या तुम्ही. आई आता आपलं काम झालं नाही, आता काय अद्वैत डोळे उघडत नाही. यावेळी काही पुरावा मागे सोडला नाहीयेस. यावेळी पुरावा नाही, आता अद्वैतला पुरायचा. काय झालं ताई, तू बोलत का नाहीयेस? एकदा अद्वैत कायमचे डोळे मिटू देत मग आनंद साजरा करूया बंटी. एकदा त्याला शेवटचा श्वास घेऊ देत. मी इंजेक्शन बदललंय पण अजून मनातली भीती जात नाहीये. आई त्रिनयना देवी, अद्वैत साहेबांना काही होऊ देऊ नकोस. अद्वैत साहेबांचं रक्षण कर. अन्याय केला आहेस तू माझ्यावर, अन्याय. साक्षात त्रिनयना देवीचा अपमान केला आहेस तू. देवीचा कोप होईल, देवी तुला सोडणार नाही. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. पाताळात लपून बसलास तरी त्रिनयना देवीचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. आई हे काय करताय तुम्ही? बासुंदी. बासुंदी कशाला? आज स्पेशल दिवस आहे. बर्थडे आहे का कोणाचा? नाही पण गोडाधोडाचं व्हायलाच हवं.
बर तेजस गेला का ऑफिसला? आई माझा तेजस बद्दलच तुझ्याशी बोलायचंय. काय झालं समजाव ने? खूप चिडचिड करतो. ऑफिस मध्ये काही झाले असेल ना तर त्याचा राग माझ्यावर काढतो. त्याला म्हणाव चिडचिड करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. म्हणजे आपल्या वाटेतला काटा आता दूर होणार आहे. आई काय बोलताय तुम्ही, काय समजा तुला ती बोलो. त्याला सांग धीर धर, धीर धर. काय बघतीयस, जा आता. माझा सावत्र मुलगा शेवटचे श्वास मोजत असेल, जाऊन भेटायलाच हवं एकदा. आई आई सावकाश, काय झालं तुला, भाजलं तर नाही ना? तू इथे कसा? कसा म्हणजे? तू झोपला नाहीस? आई झोपून झोपून कंटाळा आलाय मला, मी जरा बाहेर वॉक करून येतो. आणि मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. तू उगाच रूम मध्ये मला बघायला जाशील, मी तिथे नसेल म्हणून सांगितलं. तू ठीक आहेस? नाही हो, मी आलो. आधी त्रास नाही होते तुला? म्हणजे त्रास नाही होते ना? आई मला काहीच त्रास होत नाहीये. आई तू ना मला अजून लहान मुलंच समजतेस. मी आलो जाऊ. हो हा तर व्यवस्थित चालतोय फिरतोय, इंजेक्शनचा काहीच परिणाम कसा नाही झाला याच्यावर? काय रे कुठे निघालास? वॉकला. आत्ता कशाला? कशाला म्हणजे जस्ट वॉकला चाललोय लॉन मध्ये. तसं नाही म्हणजे तू एकटा का चाललाय? नेत्राला घेऊन जा. बाबा प्रत्येक वेळी ती असायलाच हवी का माझ्या बरोबर? हो य पुढे आहे कुठे ती नेत्रा? बाबा ती आत्ता कुठे मला नाही माहिती, पण आत्ता तिने माझ्या बरोबर येण्याची काहीच गरज नाही. ती तुझ्या बरोबर येणारच, ती तुझ्या बरोबर सावलीसारखी असणार. बाबा आत्ता मी एकटा जातो, प्लीज. मी लगेच येतो परत. लगेच ये, मी वाट बघतोय. हो य शेखर आलात तुम्ही? फ्रेश होऊन घ्या, मी कॉफी ठेवतो तुमच्यासाठी. बाय. अद्वैत आधी अद्वैत 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 काय झालं तुला? तुला डोळे उघड आधी. अद्वैत अद्वैत आधी डोळे उघड आधी. अद्वैत उठतं, डोळे उघड. अद्वैत तेजस तेजस आधी आधी काय होत आहे? डोळे उघड आधी. पण ती बघ ना काय झालं. तेजस तेजस याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हवं. चलजी हॉस्पिटल कशाला? आपण डॉक्टरांना बोलूया ना. नाही तेवढा वेळ नाही आहे. चल गे, चल रे उचल जरा. चल 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 पण लगेच हॉस्पिटल. सावकाश सावकाश तेजस. हो 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 आई आम्ही आलो. काय झालं? मला मला आवाज आला, सगळं ठीक आहे ना? अद्वैतला चक्कर आली, हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेत शेखर. पण काय नक्की काय झालं माहित नाही, पण तो बरा होईल. तू बाबांना काय एकटं सोडून आलीस? प्लीज त्यांच्या जवळ राहा, त्यांना एकटं नको सोडूस. जा जा त्यांच्या जवळ राहा. मी तर इंजेक्शन बदललं होतं. चला
इंजेक्शनचा परिणाम झाला म्हणायचा. अद्वैत साहेबांना चक्कर कशी आली? आता लवकरच अद्वैत गेल्याची बातमी येणार. देवी आई, अद्वैत साहेबांना सुखरूप घरी येऊ दे. अद्वैतला आता कोणीही वाचवू शकणार नाही, कोणीच. नेत्रामुळे अद्वैत गेला, नेत्रामुळे. कारण इंजेक्शन तर नेत्राने आणलं होतं. चला, काट्याने काटा निघाला. हे व्हॉट्सअप, कसे आहात? कम ऑन हेमा, डोंट बी सो फॉर्मल यार. कॉल मी तन्मय. अच्छा, नाही मला वाटलं की. काय वाटलं? म्हणजे आपली एवढी तशी ओळख नाहीये ना, मग ओळख नसताना लगेच एवढं अरे तुरे करायचं. अच्छा, म्हणजे आपल्याला ओळख वाढवावी लागेल, राईट? हो. तुम्हाला कोणी अडवलंय का? कशी वाढवूया ओळख? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? लग्न. व्हॉट? घाबरलास ना? खरं सांग मला, घाबरलास ना तू? मस्ती करते रे. तू पण ना हेमा. ए हेमा, बाय द वे, मला सांग, तू काल कॉल का कट केलास यार माझा? अरे ते अरेंज गेली ना म्हणून. पण मग मला सांग, तू बाकीचे ड्रेस ट्राय आउट केलेस की नाही मग फायनली? कसे करणार, आमच्याकडे असे कपडे घातले ना की अख्ख्या गाव भर बोंबाबोम होते. आमच्याकडे नाही चालत ना असे कपडे, सगळे नावं ठेवतात. आय अंडरस्टँड. उगीच ते कपडे घेतले असं वाटतं, कसलीच हाऊस बागवता येत नाही. ए हेमा, ए ऐक ना यार हेमा, तू सॅड नको ना हो यार. मग काय करू, एक तर तू एवढ्या प्रेमाने मला ते कपडे घेऊन दिलेस आणि मला घालताच येणार नाहीत ना ते, म्हणजे असेच पडून पडून खराब होणार. हे बघ, माझ्याकडे एक आयडिया आहे. वाय डोंट यू कम हिअर? नाही म्हणजे ते कपडे घाल आणि मला भेटायला ये ना, म्हणजे ते कपडे पण यूज होतील तुझे. अच्छा, चालेल तुला. का नाही? नाही, नको नको. ताईला कळलं ना तर ती मला खूप रागवेल. ए, ए, एक मिनिट हेमा, तू सांगितलंस तर ती रागवेल ना? तू नाही ना सांगणार? अजून विश्वास नाहीये का तुझा माझ्यावर? नाही नाही, असं काही नाहीये. सो हे बघ, ते कपडे तू घालायचेस आणि मला भेटायला यायचं, मला काही ऐकायचं नाहीये. ओके, चालेल, बाय. हो साहेब, बरं ठीक आहे. हां, आई? आजी नाही आहेत, त्या बाहेर गेल्यात. नेत्रा, मला सांग, आवाज कसला येत होता आता? आणि शेखर भाऊजी का ओरडत होते? ते अद्वैत साहेब चक्कर येऊन पडले. काय? आधी कुठे आता आणि कसा आहे आता तो? काकू तुम्ही काळजी नका करू, ते बरे आहेत आता. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यात आणि आता शेखर साहेबांचाच फोन होता, ते म्हणाले त्यांची तब्येत बरी आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. अगं पण त्याला अचानक काय झालं आणि तो कुठल्या हॉस्पिटलला? मला पण आत्ता तिथे जायचं. नाही नाही, तुम्ही कुठेही जायची गरज नाही आहे. त्यांना ते इंजेक्शन दिलं होतं ना, त्याचा त्रास झाला. पण आता हॉस्पिटलमध्ये शेखर साहेब आहेत, तेजस साहेब आहेत, मामा आहेत, त्यामुळे तुम्ही आता कुठेही जायची गरज नाही आहे. आणि रुपाली? बाई साहेब घरीच. कधी कधी ही रुपाली पण कमालच करते ना. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलंय पण ही घरीच आहे. कधी कधी ही रुपाली पण कमालच करते ना. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलंय पण ही घरीच आहे.